जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख या गावी झाला. त्यामुळे कोकणातलं आकर्षण आणि आत्मीयता पहिल्यापासूनच आहे. त्यामुळं मी माझ्या चित्रांसाठी जो विषय निवडला आहे ते कोकणातील जीवन आणि कोकणातील राहणीमान त्यांना लोकांचं आणि जे कष्टाळूली बायका किंवा स्त्रिया पुरुष वगैरे जे आहेत त्यांचं जे कष्टाळू जीवन आहे हे करण्याचा मी प्रयत्न केला आहे. पेंटिंगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः करून मी दऱ्या खोऱ्यातून राहणारे किंवा मच्छीमार आमचे आहेत की जे अपार कष्ट करत असतात कायमस्वरूपी आणि त्यांचं चित्रण करण्याची मला चांगली संधी या ठिकाणी मिळालेली आहे. कारण आमच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, हर्णय, जयगड ही जी बंदरं आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी मुंबईमध्ये आल्यानंतर विरार साईडला, पालघर वगैरे या साईडला, विरारमध्ये अर्नाळा या गावी पण त्याच प्रकारचे मच्छीमार कम्युनिटी जास्त आहे आणि त्यांचंही आकर्षण मला जास्त लागलं. त्याच्यामुळं कोकणातील हा जो विषय आहे तो मी त्याच्यासाठी निवडला आहे. हे जे कष्टाळू लोक आहेत त्या कष्टाळू लोक कसे आपलं काम करत असतात ते लोकांसमोर आणायचं. कारण का आज जर तुम्ही बघितलं तर कोकणातल्या काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे जी मुलची ड्रेपरी म्हणा त्याला कपडे म्हणतो आपण ते कपडे म्हणा काय म्हणा ह्याचा सारख्या आता बदलत चाललेलं आहे आणि त्याचं एक कुठेतरी आपल्याकडं ते लोकजीवन आणि ते वापर नेहमी आपल्या जीवनात आणणारे ज्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घेऊन मी हे प्रिंट केलेला आहे आणि त्याच्यावरच हे माझे अनेक शो आता मी करत आहे. त्याच्यामध्ये आत्ता ह्या वेळेला मी जास्त करून कोळी जीवनावर जास्त पेंटिंग्स केलेले आहेत आणि ते गाई वगैरे पाहणारे जी लोकं आहेत किंवा कष्टाळू आहेत की गुराखी वगैरे आपण जो म्हणतो त्यांच्यावरचा विषय मी जास्त प्रमाणात हाताळलेला आहे. आणि हे हाताळताना त्यांचं जीवन कार्य कसं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते कसे राबत असतात हे दाखवण्याचा मी फार मोठा प्रयत्न केले या ठिकाणी केलेला आहे. आता तुम्ही जर विचार केला तर माझ्या पेंटिंगमध्ये जर टेक्निक वापरले ते टेक्निक आहे ते ब्रश स्ट्रोक असेल ते लहान मोठ्या ब्रश स्ट्रोकने मी ते एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कलर स्कीमचा विचार केला आहे, कॉम्पोजिशनचा विचार केला आहे याच्यामध्ये आणि या गोष्टी सगळ्यांनी हे जे छोटे छोटे ब्रश स्ट्रोक आहेत हे ब्रश स्ट्रोक अतिशय जवळ एकावर एक ओव्हरलॅप करून केले आहे म्हणजे अनेक वेळा त्याच्यात ओव्हरलॅपिंग झालेलं आहे आणि त्याचा जो गोडवा आहे पेंटिंगचा तो गोडवा आलेला आहे. कारण जेव्हा पेंटिंग बघतो आपण तेव्हा ते सुंदर आपल्याला भावलं पाहिजे आणि ते चांगलं दिसलं पाहिजे, लोकांनाही त्याच्यातून आनंद मिळायला पाहिजे. ह्या गोष्टी मी बऱ्याच वेळा पेंटिंग करताना विचार करत असतो की मला आनंद मी घेतच असतो पण माझं पेंटिंग बघताना दुसऱ्यांना कसा आनंद मिळेल याचाही मी विचार करत असतो. आता उदाहरणार्थ जर हे बघितलं या ठिकाणी जर हे जे चित्र बघितलं तर त्या ठिकाणी दोन मुली आहेत त्या गाई वगैरे गटात पाणी भरत आहेत आणि त्यांच्या पाठीमागच्या निसर्गातल्या ज्या काही हे गोष्टी आहेत त्या घेण्याचा मी प्रयत्न केला. झाडं झुडपं आणि त्याचे जे फॉर्म्स आहेत ते फॉर्म्स वेगवेगळ्या तऱ्हेने हे केलेलं आणि टोटल पाहिले ती कलर स्कीम येलोकडे जाते म्हणजे आता गोष्टीचाकरता फॉर्मचा विचार केलेला आहे, कलर स्कीमचा विचार केलेला आहे आणि त्या गोष्टीचं जे हे आहे एकंदर त्याचाही विचार त्या ठिकाणी झालेला आहे. दुसरं ज्या जर या गेलं तर कोळी बांधवांसाठी माझ्या हे जे विरार वसई या ठिकाणचा हा हे दृश्य आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे बिचारे कष्ट करत असतात, काबड कष्ट करत असतात आणि आता ही ह्यांची जी ड्रेपरी आहे ती बघा वेगळी आहे पण आज काय होतं ह्या ड्रेपरी किंवा हे त्यांची जी कॉस्ट्युम आहे त्यांची जी फुलं वेण्याविणे आहेत हा प्रकार आता कमी होत चाललेला आहे आणि तो कुठेतरी पकडून ठेवायला पाहिजे, त्यांची संस्कृती कुणाला ते दिसायला पाहिजे म्हणून हा विषय मी जास्त करून घेतलेला आहे की त्यांचे जे ठेवण आहे कपड्यांची वगैरे त्यांची जी साडी नेटणी जी ठेवण आहे ही नंतर बघायला मिळेल की नाही शंका. कारण काय सांगतो तुम्हाला आता आता ह्या चित्र बघितलं तर बघा त्या दोन मुली आहेत त्या मुली आता नवीन म्हणजे काय म्हणतात बदल कसा बदल होत चालला आहे तो या ठिकाणी दिसतो आहे की आता हा जो बदल आहे आता हे होणार आहे येणार आहे आणि ह्या साड्या वगैरे आता त्या जातील की काय भीती वाटायला लागलेली आहे म्हणून हा एक विषय मी प्रामुख्याने या ठिकाणी घेतलेला आहे. आणि ह्याच्यात बघा बस स्टॉप वगैरे वेगळे वेगळे केलेले आहेत जरा डार्ककडं लाईटकडे गेलेलो आहे. ड्रेपरी त्यांचे रेड कलर्स वगैरे जे असतात ते घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे
आणि आत्ता कसा बदल होतोय. ही मुलं आहेत, शाळेतली मुलं आहेत, आणि ती आपल्या आईच्या बरोबर काम करायला त्यांच्याबरोबर जात आहेत समुद्राकडे, असं ते दाखवलेलं आहे. पण त्याच्यातला जो पश्चिमचा बदल आहे, ड्रेपरीतला बदल आहे, तो खूप मोठा जाणवण्यासारखा आहे. कारण तो आता याच्यापुढे आपल्याला मिळणार नाही आहे कदाचित बघायला. आता ही जी पिढी आहे ही कलंकला बघा, इकडे आता या ठिकाणी आपण बघितलं तर बघा ते सगळे लोक कामं कसे करतात. हा आता पेरावा आहे, तो पेरावा मध्ये दिसेल की नाही शंका आहे. आता याचे सुद्धा कलर्स की बघा, हे छोटे स्ट्रोक मारलेले पण ते एकावर एक ओव्हरलॅपिंग झालेले आहे, आणि त्या ओव्हरलॅपिंगमुळं ती कलर्स की वगैरे असे छान गोडवा त्याच्यात आलेला आहे, सुंदरता आलेली आहे, करण्याचं कॉम्पोजिशन पण चांगलं झालेलं आहे, विषय चांगला आहे. की ती जाळं आहे त्या जाळ्यात जसं साफ करतो येतो, आणि काही ठिकाणी त्या बायका एकमेकांची गप्पा मारतात आणि मासळी कधी येते आहे याची वाट बघत बसलेली आहे, असा हा सगळा विषय आहे. आता त्यात चित्रात जर बघितलं आपण तर याच्यात एकाग्रता दिसून येते, म्हणजे कितीही आपण ह्याने बघत असतो त्याच्याकडे, म्हणजे सगळं मेडिटेशन ते झालेलं आहे, म्हणजे स्वतःचं मन लावून ते काम करतायत की असं हे बऱ्याच वेळा दिसत नाही आपल्याला. म्हणजे यांचे काबाड कष्ट आहेत ते कोणालाही दिसत नाही, ते दाखवण्याचा मी या ठिकाणी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे आणि मी त्याच्यात यशस्वी झालेला आहे. जसा मी आनंद घेतला तसाच आनंद तुम्ही पण चित्र पाहताना घ्या एवढीच विनंती.